आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लेसिंगपूरची विद्युत मंडळाची पोल फॅक्टरी अनेक वर्षापासून बंद. सुरक्षा रक्षकांच्या पगाराचा भुर्दंड. झाडांचीही होते कत्तल. जयसिंगपूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पोल फॅक्टरी गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. मात्र सुरक्षा रक्षकांचा भुर्दंड आणि झाडांच्या कत्तलीमुळे होणारे नुकसान खात्याला सोसावं लागते. विद्युत मंडळाची पोल फॅक्टरी गेल्या अनेक वर्षापासून बंद असली तरी आवाढव्य परिसरातील झाडे झुडपे इमारत याचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा अजून कार्यरत आहे. परिसरातील अनेक झाडं वाळली असून सुरक्षा रक्षक असूनही त्यांच्याच वरदहस्तामुळे राजरोस झाडांची कत्तल या ठिकाणी सुरू आहे. सुरक्षा रक्षकांचा लाखो रुपयांचा पगार आणि झाडांच्या कत्तलीमुळे शासनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या होताना दिसते. विद्युत मंडळाच्या अशा अनेक ठिकाणच्या जागा वापराविना पडून आहेत. त्यांच्याच खर्चाचा भार शासनाला सोसावा लागतोय. परिणामी ग्राहकांवर हा खर्चाचा बोजा पडत असेल तर ग्राहकांचं ते मोठं नुकसान आहे. ऊर्जा मंत्र्यांनी या प्रश्नी आता लक्ष घालावं अशी मागणी होत आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार.